आता पाहूया छत्तीस जिल्हे 50 बातम्या. मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचं आज एक दिवसीय विशेष अधिवेशन. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वेक्षणाचा अहवाल मांडला जाणार. मराठा समाजाला 10 ते 13% आरक्षण मिळण्याची शक्यता. सगळे सोयरेचा मुद्दा आरक्षणास सुरुवातीला घ्या. सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी न झाल्यास प्रचंड मोठं आंदोलन, सरकारला पश्चाताप होईल, मनोज सरांगेंचा इशारा. आमची मूळ मागणी ओबीसीतून आरक्षण देण्याची. मराठा कुणबी शेतकरी आम्हीच आहोत, आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं, सरांगेंची मागणी. वेगळं आरक्षण देण्याचा विचार ही सरकारची मोठी चूक. भुजबळांचा ऐकून सरकार मुद्दाम वेगळ्या दिशेला नेत आहे. 2 ते 3 फक्त जणांसाठी तिकिटासाठी वेगळ्या आरक्षणाची मागणी करतायत, सरांगेंचा हल्लाबोल. आम्ही एक मागतोय, तुम्ही तिसरंच करताय, तुम्ही विसरताय, मराठे तुमचा कार्यक्रम करतील, सरांगेंचा सरकारला इशारा. कर्मचाऱ्यांना कामाला लावून एका रात्रीत हरकती वाचून काढा, सरांगेंची मागणी. शिंदेगडाच्या लोकसभेच्या काही जागांवर भाजपचा दावा. रामटेक, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर जागांवर भाजपचा दावा. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक, पालघरसाठी भाजपा आग्रही असल्याची सूत्रांची माहिती. शरद पवार 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर. गोविंद पानसरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावणार. अमरावतीमध्ये शरद पवार गटाची आज महत्वाची बैठक. अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहामध्ये सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन. अनिल देशमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. खासदार सुप्रिया सुळे आज पुरंदर दौऱ्यावर, विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार. शिर्डीमध्ये आज ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची मुक्त संवाद यात्रा. सकाळी 9:30 वाजता यात्रेला सुरुवात होणार.